विद्यार्थी मित्रांनो आपण मूलभूत हक्क भाग 2 मध्ये बघत आहोत. आपण यापूर्वी जे मूलभूत हक्क बघितले त्याच्यामध्ये आपण आधी भाग 1 मध्ये बघितले की समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, त्यानंतर भाग 2 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क किंवा सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्य ते आपल्याला मिळावं त्याचा हक्क, हे हक्क आपण बघितले. परंतु काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, आता समजून घ्या तुम्ही घरात बसलेले आहात आणि पोलीस आले आणि तुम्हाला उचलून घेऊन गेले आणि त्यांनी टाकून दिलं तुम्हाला तुरुंगात, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? तर निश्चितच प्रत्येक जण आधी घाबरून जाईल. कारण काय की आपल्याला माहिती नाही. का माहिती नाही? तर आपण आपलं संविधान व्यवस्थित वाचलेलं नाही. जेव्हा कुणी पोलीस जरी आपल्याकडे आले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला अटक करायची आहे किंवा डायरेक्ट अशा बेड्या ते आपल्याला घालू शकत नाही, त्याला कारण आहे की जर आपण काय केलं, आपण कोणता गुन्हा केला हे तुम्ही त्या पोलिसाला किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला ते ठामपणे त्या ठिकाणी विचारू शकता. हा तुमचा हक्क आहे हे तुम्हाला आतापर्यंत माहिती होतं का? तर मला वाटतं निश्चितच हे तुम्हाला माहिती नसेल. पण जेव्हा आपण असा विचार करतो की हे जे आपल्याला हक्क मिळालेले आहे, हे मिळालेले हक्क मग याचं संरक्षण हे कोण करत असेल किंवा या हक्कांना त्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला कोण अशी शक्ती देत असेल, तर त्याचं उत्तर आहे की न्यायालय. अर्थात आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण जेव्हा राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघितले तेव्हा बघितलं की भारतातली न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. या एकेरी न्यायव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्वोच्च न्यायालय हे सर्व न्यायालयांवर, भारतातल्या इतर सर्व न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. आणि असं हे न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे आपल्याला आपल्याला जे घटनात्मक अधिकार आहेत, अर्थात हक्कभंग आपल्याला जर झाले तर ते हक्कभंग दूर करण्यासाठी ते त्यांच्याकडे दाद मागण्याचा घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा आपल्याला न्यायालयाकडे जाऊन त्या ठिकाणी दाद मागता येते. म्हणजेच आता न्यायालयाकडे जाऊन दाद मागता येते म्हणजे कशी आणि ती कोणत्या परिस्थितीत? आता समजा तुम्हाला मी आधीच उदाहरण दिलं की जर आपल्याला कोणी अटक करत असेल तर त्याला अटकेचं कारण सांगणं आवश्यक आहे. आता त्यासाठी काही अपवाद सुद्धा आहे. त्यामध्ये अपवाद आहे प्रतिबंधक स्थानबद्धता, त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात की प्रिव्हेन्सिव्ह डिटेन्शन. अशी काही वेळ परिस्थिती निर्माण होते की देशामध्ये अनेक ठिकाणी असे हिंसक वातावरण निर्माण होतात, दंगली होतात, मग अशा वेळेस खबरदारी म्हणून काहीतरी काळजी शासनाला घ्यावी लागते आणि ती खबरदारी म्हणून घेतलेली काळजी म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. त्यामध्ये काय असतं तर एखादा गुन्हा होईल त्याच्या आधी काही लोकांना त्या ठिकाणी असे संशयित जे असतात, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात किंवा यांच्याकडून काही होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असते, तर त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात टाकण्याचा अधिकार तेवढा या घटनेने सुद्धा तेवढ्या प्रमाणात दिलेला आहे. त्याचं कारण एकच की आपल्या या देशात कुठेही अराजकता माजू नये किंवा हिंसक जे प्रकार घडतात त्यांना वाव मिळू नये. तर हक्कभंगामध्ये जर आपण विचार केला तर एखाद्या तुरुंगामध्ये जर तुरुंगामध्ये कैदी केला म्हणून त्याला अन्न पाणी देऊ नये, शुद्ध हवा त्याला मिळू नये असा कुठलाही त्या ठिकाणी त्याला विरोध करता येत नाही. कारण की तो सुद्धा माणूस आहे आणि मनुष्य म्हणून जगण्यासाठी ज्या त्याच्या गरजा आहेत त्या जरी तो तुरुंगात असला, शिक्षित असला, तरी त्याला ते मिळणं त्या ठिकाणी त्याचा तो अधिकार आहे. अर्थात जर तो नाही मिळाला तर तो सुद्धा तो न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागू शकतो. असे हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश काढले जातात आणि हे न्यायालयाचे आदेश आपण बघितलं तर आपल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहेत हे 5 प्रकारचे आदेश आहेत. त्याच्यामध्ये
एक नंबरचा देह देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण अर्थात देह देह म्हणजे आपल्याला माहिती असेलच की देह म्हणजे शरीर म्हणजे शरीराने त्या ठिकाणी हजर करावा लागतो तर अशा या आदेशामध्ये जे जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीला प्रत्यक्ष म्हणजे त्याच्या शरीरासह त्याला त्या ठिकाणी हजर करावा लागतो आणि बेकायदेशीर स्थानबद्धताची होऊ नये या सूत्री सुद्धा काळजी घेतली जात असते आता परमादेश परमादेश काय असतो की एखाद्या वेळेस शासनाचे अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असतात तरी देखील अशा अनेक बाबींवर त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी कार्य करता येत नाही त्यावेळेस न्यायालय शासनाला आदेश करतं की या बाबींवर तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी कायदेशीर कारवाई करा किंवा काहीतरी आपली प्रशासकीय साधनं वापरून त्या ठिकाणी ते गोष्ट सांभाळा असं न्यायालय आदेश देत असतो आणि त्या आदेशालाच परमादेश असं म्हटलं जात असतं त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की मनाई हुकूम किंवा प्रतिषेध तर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक तालुका स्तरावर असेल तर तालुका स्तरावर तालुका न्यायालय असतं जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालय त्यानंतर राज्यात किंवा राज्य स्तरावर जर बघितलं तर त्या ठिकाणी उच्च न्यायालय असतं अनेक राज्य मिळून सुद्धा उच्च न्यायालय स्थापन केलं जात असतं तर या न्यायालयांमध्ये कनिष्ठ न्यायालयाने जे काही निर्णय दिले आणि ते निर्णय देत असताना त्या निर्णयाला कनिष्ठ न्यायालयाचं प्रत्येक न्यायालयाचं अधिकार क्षेत्र ठरवलेलं आहे तर त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर कनिष्ठ न्यायालयाने निर्णय दिला तर तो निर्णय त्या ठिकाणी त्या क्षेत्राच्या पलीकडे असल्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी त्याला कनिष्ठ न्यायालयाला मनाई त्या ठिकाणी केली जाते की हा निर्णय तुमच्या हक्कामध्ये बसत नाही तर तो निर्णय रद्द करा अधिकार पुच्छा यानंतरचा पुढचा मुद्दा आहे हे हक्कभंग दूर करण्यासाठी अधिकार पुच्छा नावाची जी जो आदेश आहे तो सर्वोच्च न्यायालय करते परंतु केव्हा हा आदेश काढला जातो तर ज्या वेळेस एखाद्या अधिकाऱ्याने कोणती कृती केली त्या कोणत्या अधिकाराने केली ती तो अधिकार त्या ठिकाणी स्पष्ट झाला पाहिजे या ठिकाणी सुद्धा तसंच आहे की आपण किंवा कुठलाही अधिकारी ही कृती करत असताना दुसऱ्याच्या हक्कांवर कधीही अतिक्रमण करणार नाही आणि म्हणूनच त्यासाठी आदेश काढला जातो की तुम्ही कोणत्या हक्काने कोणत्या अधिकाराने ही कृती करत आहात असा न्यायालय त्या ठिकाणी त्यांना सवाल करतो म्हणून हा आदेश त्या ठिकाणी काढला जातो त्यानंतर उत्प्रेक्षण कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून तो वरिष्ठ न्यायालयाकडे त्या ठिकाणी खटला दाखल केला जातो आणि हा खटला दाखल केला जात असताना त्या ठिकाणी जो आदेश काढला जातो त्याला उत्प्रेक्षण असं म्हटलं जातं आणि हा उत्प्रेक्षण आदेश हा कनिष्ठ न्यायालयासाठी काढला जात असतो